नमस्कार आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण उपाय एक फायदे मात्र अनेक असा बहुगुणी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत फ्रेंड्स आज प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडते आणि सुंदर दिसण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात त्यात एक म्हणजे सौंदर्य म्हणजेच डागविरहित गोरा सुंदर ग्लोईंग चेहरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे केस फ्रेंड्स घनदाट काळेभोर आणि सुंदर केस यामुळे देखील आपलं व्यक्तिमत्व सौंदर्य चांगल्या प्रकारे उठून दिसतं तर फ्रेंड्स अशा या दोन्हीही समस्यावरील रामबाण असा उपाय आज आपण पाहणार आहोत या उपायासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत ते घटक कोणते आहेत त्याचा वापर कसा कधी आणि किती प्रमाणात करावा यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब व समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन आयुर्वेदिक अतिशय उपयुक्त व्हिडिओ रोज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आरोग्याबरोबर सौंदर्य टिकवण्यासाठी याचा उपयोग नक्कीच होणार आहे तर फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला लागणार आहे मध आणि आवळा चूर्ण तर फ्रेंड्स या उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक कप पाणी फ्रेंड्स हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि गरमच पाणी या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे तर सर्वप्रथम एक कप गरम पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेते आता या गरम पाण्यामध्येच आपल्याला आवळा चूर्ण मिक्स करायचे आहे एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा आवळा चूर्ण आपल्याला मिक्स करायचे आहे आणि यासोबतच अर्धा चमच मध आपल्याला ॲड करायचं आहे आता फ्रेंड्स हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचे आहे थंड होईपर्यंत अशा प्रकारे प्रकारे हे हे मिश्रण मिश्रण मी या ठिकाणी झाकून ठेवलेले आहे आता थंड झाल्यानंतर याचा वापर आपल्याला करायचा आहे हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या अगोदर दोन तास आधी आपल्याला आपल्या केसांच्या मुळापासून पूर्णतः तेल लावल्याप्रमाणे मालिश करत लावायचे आहे सुटल्यानंतर दोन तासांनी आपल्याला आपले केस धुवून घ्यायचे आहेत फ्रेंड्स या yeah, आवळा चूर्णमुळे आपल्या केसाची मुळं मजबूत होऊन आपले केस घनदाट काळे आणि अगदी चमकदार मजबूत होण्यास मदत होते फ्रेंड्स याचा yeah, आपल्या केसांसाठी काहीही साईड इफेक्ट नसून आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर करणारा असा हा उपाय आहे तर चेहऱ्यासाठी हा उपाय आपण कधीही करू शकतो सकाळी दुपारी संध्याकाळी चेहऱ्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पाण्याने आपल्या चेहऱ्यावर आपल्याला मसाज करायची आहे फ्रेंड्स हा उपाय तुम्ही चेहरा हात पाय मान यावर देखील करू शकता या उपायाने फ्रेंड्स आपल्या त्वचेवर जमा झालेला मळ साचलेला मळ नाहीसा होऊन आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन काळे डाग असतील पांढरे डाग असतील वांगाचे डाग असतील किंवा पिंपल्स असतील याबरोबरच पिंपल्सचे व्रण असतील खुणा असतील या, या सर्व समस्या दूर होऊन आपला चेहरा गोरा सुंदर होतो आणि चेहऱ्यावर एक प्रकारची चमकदेखील येते फ्रेंड्स या उपायाचा आपल्या चेहऱ्यासाठी देखील काहीही साईड इफेक्ट नसून चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी दोन्हीही दोन्हीही समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अगदी रामबाण असा आहे तर फ्रेंड्स महागड्या क्रीम वापरण्यापेक्षा केसांसाठी आणि चेहऱ्यांसाठी हा उपाय एक वेळेस नक्कीच करून पहा फ्रेंड्स आपल्या पूर्ण चेहऱ्यावर हात पाय यावर पूर्ण भागावर लावल्यानंतर आपल्याला गोलाकार आकारात मसाज करायची आहे आणि परत परत हे मिश्रण घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मसाज करायची आहे या उपायाने फ्रेंड्स तुमच्या चेहऱ्याच्या केसांच्या सर्व समस्या नाहीशा होऊन तुमचे केस काळेभोर घनदाट आणि सुंदर होतील तर चेहरा देखील गोरा गोरा सुंदर तेजस्वी होईल आता आपण हात स्वच्छ धुवून घेऊ अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता फक्त एक वेळेस दहा मिनिट केलेल्या या उपायाने माझ्या दोन्ही हातामध्ये तुम्हाला नक्कीच फरक दिसत आहे अत्यंत गुणकारी असून आयुर्वेदिक हा उपाय आहे याचा काहीही साईड इफेक्ट नसून चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी हा उपाय वरदान आहे म्हणून फ्रेंड्स खर्च न करता घरच्या घरी हा उपाय करा केस व सौंदर्य दोन्हीही चांगल्या प्रकारे घरच्या घरी वाढवा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा